लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी नुकतीच संपत आली असतानाच आता राज्यातील विधान परिषदेच्या 4 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यात कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. तर या निवडणुकीसाठी भाजपने आपले उमेदवार हे सुद्धा ट्विट करत जाहीर केलेत. त्यात भाजपने कोकण पदवीधर मतदारसंघात विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा एक वेळेस उमेदवारी देऊ केली आहे. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून किरण शेलार आणि मुंबई शिक्षक मतदारसंघातून शिवनाथ दराडे यांना भाजपने उमेदवारी घोषित केली आहे. या विधान परिषदेच्या जागांसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. तर मनसेनं यंदा लोकसभा निवडणुकीत एनडीएला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी लोकसभा निवडणूक एकत्र लढली तरीही विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीतील घटक पक्षांमध्ये एकमत नसल्याचं चित्र मात्र आता दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला बिनशर्त पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून मनसेकडून अभिजित पानसेंना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे या मतदारसंघात मनसे विरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत होण्याची शक्यता आहे. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजप विरुद्ध मनसे अशी लढत होत असतानाच तिसरीकडे मात्र शिवसेनेच्या शिंदे गटानेही या निवडणुकीत उडी घेतली आहे. शिवसेनेच्या संजय मोरेंनी कोकण पदवीधर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे महायुतीची वज्रमूठ आता सैल झाल्याचं दिसून येत आहे. आता ही रंगतदार लढत नेमकी कशी पार पडणार आहे ते पाहूयात. मनसेने कोकणातून अभिजित पानसेंना उमेदवारी दिली तर भाजपने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांना पुन्हा एक वेळेस उमेदवारी घोषित केली आणि त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवार जाहीर करून संजय मोरेंची उमेदवारी जाहीर केली. यामुळे कोकणात शिवसेना, भाजप आणि मनसे या महायुतीतील 3 पक्षात लढत होणार आहे. काही महिन्यांपूर्वी दिल्लीमध्ये अमित शहांची भेट घेतल्यावरती राज ठाकरेंची मनसे सुद्धा महायुतीत आली. भाजपचे आमदार असलेल्या कोकणच्या जागेवरती आधीच मनसेने आपला उमेदवार जाहीर केला. पानसेंना मनसेने उमेदवारी दिल्यानंतर आमदार निरंजन डावखरे यांचं तिकीट कापलं जाणार की काय अशी चर्चा सुरू झाली. परंतु भाजपने त्यांचं तिकीट जाहीर केलं. त्यानंतर लगेचच शिवसेनेचे सचिव संजय मोरे यांनाही कोकण पदवीधर निवडणुकीसाठीची उमेदवारी मिळाली आणि त्यामुळेच महायुतीमधील पक्षातच आता तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला पाठिंबा देत असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं होतं. त्यानंतर लोकसभा निवडणूक संपल्यानंतर राज ठाकरेंनी आता मात्र आपली वेगळी वाट धरली आहे. परंतु शिवसेना आणि भाजप उमेदवार हे समोरासमोर आलेत आणि यामुळेच लोकसभा निकालापूर्वीच कोकणात आता चर्चा रंगल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघ हा भाजपचा हक्काचा मतदारसंघ आहे. भाजपचे निरंजन डावखरे हे 2 वेळेस याच ठिकाणावरून आमदार झालेत. त्यामुळे भाजप या जागेवरून आपला हक्क सोडू इच्छित नाहीये. आता निवृत्त होणारे 4 सदस्य नेमके कोणते आहेत त्यावरही एक नजर टाकूयात. तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून निवृत्त होणारे विलास पोतनीस हे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आहेत. तसंच मुंबई शिक्षक मतदारसंघाचे कपिल पाटील हे लोकभारतीचे आहेत. शिवाय कोकण पदवीधर मतदारसंघातून निरंजन डावखरे हे भाजपचे आहेत. तर नाशिक शिक्षक मतदारसंघातून निवृत्त होणारे अपक्ष हे किशोर दराडे आहेत. तर मंडळी, यांसारख्याच ताज्या राजकीय घडामोडी या सविस्तर विश्लेषणासहित जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.